करवीर तालुक्यातील बहिरेश्वर इथला बंधारा दुरुस्तीच्या कारणास्तव अवजड वाहतुकीसाठी बंद आहे या बंधाऱ्यावरून दुचाकी वाहतूक सुरू आहे आज एकनाथ चव्हाण आणि दीपक कांबळे हे दुचाकीवरून कामावर निघाले या बंधाऱ्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी चालकाचा ताबा सुटल्यानं दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली प्रसंगावधान राखून नाथाजी कांबळे या युवकानं नदीत पडलेल्या चव्हाण आणि कांबळे या दोघांना दोरीच्या सहाय्यानं सुखरूप पाण्याबाहेर काढलं त्यानंतर जमलेल्या नागरिकांनी दुचाकी नदीतून बाहेर काढली केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघांचे प्राण वाचले नाथाजीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे